पनवेल व उरण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून तातडीने किमान एक हजार बेडचे सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून देण्यात यावे अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री महोदयांना निवेदनही दिले आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीत म्हटले आहे की पनवेल उरण तसेच नवी मुंबईमधील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पांसाठी अगदी तुटपुंजा दरात संपादित केलेल्या असून त्या बदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठे गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे ज्याप्रमाणे मुलुंड येथे सिडकोने बाराशे बेडचे कोविड रुग्णालय उभारले आहे त्याच धर्तीवर पनवेल व उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी किमान एक हजार बेडचे कोविड रुग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे याखेरीज पनवेल व उरण तालुक्यातील मोठ्या क्षमतेच्या हॉस्पिटलना आवश्यक वैद ते वैद्यकीय साहित्य पुरवण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पिटलबरोबर करार करून सिडको अथवा शासन नागरिकांना विनामूल्य अथवा कमीत कमी दरात कोरोनावर उपचार मिळवून देऊ शकते असेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे पनवेल उरण तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सिडकोने तातडीने पावले न उचलल्यास या सापज्ञ वागणुकीच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो तरी सदर बाबतीत तातडीने पावले उचलावीत व पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला सिडकोमार्फत सदर सुविधा तातडीने निर्माण करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत माहितीस्तव रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही देण्यात आली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट